मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात एक लाईट बिल पेमेंट करून पाहूयात. यासाठी आपल्या बिलावर मेंशन केलेला कंज्युमर नंबर म्हणजे ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट हे एका ठिकाणी लिहून ठेवा किंवा टाईप करून ठेवा व त्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर ओपन करा व इथे ॲड्रेस बारमध्ये आता महाडिस्कॉम असे टाईप करून महाडिस्कॉम.com असे टाईप करून कीबोर्डवरील एंटर हे बटन प्रेस करा. ही वेबसाईट ओपन होईल व आता इथे पे युअर बिल्स फ्रॉम एनीवेअर या लिंकवरती इथे क्लिक करा. आता इथे आपण लिहून ठेवलेला कंज्युमर नंबर किंवा टाईप केलेला कंज्युमर नंबर इथे टाईप करा किंवा कॉपी पेस्ट करा. यासाठी नोटपॅडमध्ये येऊन हा कंज्युमर नंबर सिलेक्ट करून याला राईट क्लिक करून कॉपी या बटनवर क्लिक करा व इथे या बॉक्समध्ये राईट क्लिक करून पेस्ट यावर क्लिक करा व आता बिलिंग युनिट इथे या डाऊन ॲरोवरती क्लिक करून आपला बिलिंग युनिट सिलेक्ट करा. आता आपणास लक्षात असेलच की आपला बिलिंग युनिट हा 4677 आहे, तर तो इथून सिलेक्ट करा. या डाऊन ॲरोवर क्लिक केल्यानंतर जर आपण 4677 असे टाईप केले तर आपणास ऑटोमॅटिक इथे बिलिंग युनिट दिसते. हे आपणास समजावे म्हणून मी एक ऑनस्क्रीन कीबोर्ड ओपन करतो. आता इथे क्लिक केल्यानंतर ही जी विंडो ओपन होते याच्यामध्ये आपण 4677 असे टाईप केल्यानंतर आपणास इथे बिलिंग युनिट दिसते. अशा प्रकारे बिलिंग युनिट सिलेक्ट करून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. वेलकम गेस्ट असा मेसेज येतो व इथे डाव्या बाजूला वेगवेगळ्या लिंक्स आहेत. ज्यावेळेस आपण माऊस त्यावर घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला माऊस हा हाताच्या करायचा दिसतो, म्हणजे या लिंक्स आहेत. आता यामधून व्ह्यू अँड पे युअर पे करंट बिल या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणास आपले सध्याचे बिल इथे दिसेल. आता इथे आपणास ज्या गोष्टी आपण यापूर्वीच्या टॉपिकमध्ये पाहिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी परत एकदा पडताळून आपण पाहू शकता. बिलिंग युनिट बिल फॉर डिसेंबर 2011, बिलिंग डेट 17 डिसेंबर, बिल डेट 12th November to 11th December 2011. अशा प्रकारे आपणास या सगळ्या गोष्टी इथे लक्षात येतात. त्यानंतर इथे खाली पे बिल नाव हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर आपणास इथे ॲडिशनल ॲडव्हान्स पेमेंटचे आपल्याला इथे ऑप्शन दिसतात. पण आपण कुठल्याही प्रकारचं पेमेंट हवं असेल तर करू शकता किंवा आत्ताचं जे आउटस्टँडिंग आहे तेवढंच बिल इथे आपण पे करू शकता. जर आपणास जास्त पेमेंट करायचं असेल तर आपण जास्त करू शकतो जे आपल्या पुढील बिलामध्ये ॲडजस्ट होईल, किंवा याच्यामधून तुम्ही इथे 5500 रुपयाच्या पटीमध्ये बिलिंग वाढवू शकता, म्हणजे पेमेंट वाढवू शकता. म्हणजे सगळ्यात आधी 660, त्याच्यानंतर 1160, त्यानंतर 1660, म्हणजे प्रत्येक वेळेस 5500 रुपये वाढवून इथे आपल्याला दिसतात. आपल्याला हवे असलेले पेमेंट निवडा व प्रोसिड या बटनवरती क्लिक करा. व आता इथे आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स दिसत आहेत. क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा कॅश कार्ड किंवा डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल पेमेंट.
जर आपणाकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा, किंवा कॅश कार्ड असेल तर कॅश कार्ड, किंवा म्हणजे आपल्याला हवे असलेल्या पद्धतीप्रमाणे आपण पेमेंट करू शकतो. जर मी डेबिट कार्ड सिलेक्ट केले तर आपणास वेगवेगळ्या बँकांचे व्हिजा डेबिट कार्ड, मास्टर कार्ड व मेस्ट्रो कार्ड इथे आपणास दिसतात. हवे असलेला ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपणास आपले क्रेडिट कार्ड डिटेल्स किंवा डेबिट कार्ड डिटेल्स इथे दिल्यानंतर आपण ते पेमेंट करू शकतो. आता इथे आपल्याला कार्डवरती ही माहिती असते, सिलेक्ट टाईप ऑफ कार्ड, इथून आपण SBI मास्टर कार्ड, स्टेट बँक मेस्ट्रो कार्ड किंवा SBI व्हिजा कार्ड, आपल्या कार्डचा प्रकार जो असेल तो निवडा. इथे कार्ड नंबर टाईप करा, कार्डवरती असणारे नाव जसेच्या तसे टाईप करून वर्ड व्हेरिफिकेशन देऊन पे या बटनवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपण क्रेडिट कार्डचा उपयोग करून पेमेंट करू शकतो. आता मी क्रेडिट कार्डचा उपयोग न करताच मी आता ऑनलाईन बँकिंगचा उपयोग करून पेमेंट करणार आहे. आता इथे मेसेज आलेला आहे, सॉरी युअर ट्रान्झॅक्शन वॉज डिक्लाइंड, प्लीज ट्राय अगेन, रिझन ट्रान्झॅक्शन गेट कॅन्सल्ड इन द PG. म्हणजे पेमेंट गेटवेमध्ये आपण कॅन्सलवरती क्लिक केल्यामुळे हे पेमेंट सक्सेसफुल झालेले नाही. आता व्ह्यू अँड पे युअर करंट बिल्स यावरती क्लिक करून मी आता बिल पे करणार आहे. आता बिल पेमेंट आपण केलेले नाही, परत यावरती क्लिक करून व्ह्यू अँड पे युअर करंट बिल्सवरती क्लिक करून इथे पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड या बटनवरती मी क्लिक करणार आहे. व आता इंटरनेट बँकिंग सिलेक्ट करून ज्या ज्या बँकेचे इंटरनेट बँकिंग आहे त्या सर्व बँका इथे दाखविल्या आहेत, मला याच्यातून स्टेट बँक सिलेक्ट करायचे आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, या इथे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, या ऑप्शनवरती क्लिक करून मी स्टेट बँक सिलेक्ट करणार आहे. व आता पे नाव या बटनवरती क्लिक करणार आहे. या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणास एक पेमेंट गेटवे, म्हणजे हे पेमेंट करून घेण्यासाठी एक मधली संस्था आहे, त्या संस्थेच्या वेबसाईटवरती आपण जातो, tpsl-india.in. इथे कुठल्याही प्रकारचे बटन प्रेस न करता आपणास धीर धरून थांबावे लागते. यानंतर आपण स्टेट बँकेच्या वेबसाईटवर येतो व इथे आपण आपले युजर नेम व पासवर्ड टाईप करून आपण या स्टेट बँकेच्या, म्हणजे स्टेट बँकेचे युजर नेम पासवर्ड वापरून आपण इथे लॉग इन करणार आहोत. व इथे पासवर्ड टाईप करणार आहोत. हा आपला स्टेट बँकेचा लॉग इन पासवर्ड आहे, लॉग इन युजर नेम व पासवर्ड आहे. आता सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणास या स्टेट बँकेच्या एका ठराविक अकाउंटमधील आपणास बॅलन्स, ब्रँच, अकाउंट टाईप वगैरे गोष्टी आपल्याला इथे कळतात. हवास इथे जर का जास्त अकाउंट असतील तर आपणास हवा असलेला अकाउंट आपण इथून सिलेक्ट करू शकतो. आता या स्टेट बँकेच्या या युजर नेम आणि पासवर्डमध्ये आता एकच अकाउंट आहे, त्या अकाउंटवरती इथे तुम्ही क्लिक करून आता कन्फर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर हे पेमेंट कन्फर्म होणार आहे. मला इथे बाकीच्या गोष्टी पण दिसतात, अकाउंट नंबर, डिस्क्रिप्शन, ब्रँच अमाऊंट 160 रुपये, क्लायंट कोड MSEDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, त्याच्यानंतर MSDCLचा रेफरन्स नंबर, करन्सी. जर आपले पेमेंट झाल्यानंतर सुद्धा आपल्या बिलामध्ये काही चूक असेल तर आपणास हा नंबर महत्त्वाचा असतो. हा नंबर लक्षात ठेवून किंवा इतर कुठेतरी टाईप करून किंवा लिहून ठेवा, जेणेकरून भविष्यात आपल्याला परत लागल्यास आपण हा नंबर वापरू शकतो. आता कन्फर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणास हे पेमेंट कन्फर्म होणार आहे. आता हे पेमेंट कन्फर्म करण्यासाठी आपणास स्टेट बँकेने एक सुविधा दिलेली आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या ठराविक वेबसाईटवरती पेमेंट करतो त्यावेळेस स्टेट बँक आपणास आपल्या मोबाईलवरती एक सिक्युरिटी मेसेज पाठवते व तो सिक्युरिटी मेसेज आपणास इथे टाईप करावा लागतो. यामुळे काय होते की सपोज
आपला युजरनेम व पासवर्ड एखाद्या व्यक्तीला माहिती असेल तरी पण तो पेमेंट करू शकणार नाही, कारण त्याच्याकडे आपला युजरनेम व पासवर्ड असला तरी पण आपला मोबाईल तर आपल्याकडेच असतो. यामुळे स्टेट बँकेने अशी सुविधा दिली आहे की ज्यावेळेस तुम्ही काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करता त्यावेळेस एक सिक्युरिटी पासवर्ड आपल्या मोबाईलवरती येतो. आपण स्टेट बँकेमध्ये ज्यावेळेस अकाउंट ओपन करतो किंवा खातं ओपन करतो त्यावेळेस स्टेट बँक आपल्याला एक मोबाईल नंबर विचारते व आपण जो मोबाईल नंबर सांगतो त्या मोबाईलवरती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मेसेजेस येतात. हा हाय सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन पासवर्ड आपल्या मोबाईलवरती जो आलेला आहे तो आपण इथे टाईप करून कन्फर्म या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपलं हे पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. आता एक मेसेज आलेला आहे कम्प्लीटेड सक्सेसफुली, याचा अर्थ आपले हे पेमेंट सक्सेसफुली झालेले आहे व आता आपण परत MSEBच्या वेबसाईटवर परत जाणार आहोत. आता इथे कुठल्याही प्रकारचे बटन प्रेस न करता आपण थोडा वेळ थांबावे. आता यानंतर रिसिप्ट ऑफ ऑनलाईन बिल पेमेंट असं MSEDCL महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडने आपणास एक इथे रिसिप्ट दाखवली आहे. याचा अर्थ या ठराविक कंझ्युमर नंबरच्या अगेन्स्ट ठराविक प्रकारचे पेमेंट जे आपण आत्ता केले आहे ते सक्सेसफुल झालेले आहे व आपण जो ट्रान्झॅक्शन नंबर नोट डाऊन केला होता 2944209 तो इथे पण आपल्याला दाखविला जातो. जर ही रिसीट आपल्याला मिळाली नसती तर आपण जो अर्ज लाईट बिल किंवा MSEBला दिला असता त्याच्यामध्ये आपल्याला हा नंबर लिहावा लागला असता. हा ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर असतो. हा ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर असेल तर आपले ह्या पेमेंट जर चुकून आपल्या अकाउंटमध्ये क्रेडिट नाही झाले किंवा आपल्याला ही रिसीट दिसली नाही तर आपण हा ट्रान्झॅक्शन रेफरन्स नंबर जपून ठेवून आपल्या अर्जामध्ये मेन्शन केल्यानंतर पुढच्या बिलामध्ये आपण जे पेमेंट केले आहे ते ॲडजस्ट होते. यासाठी हा कन्झ्युमर हा ट्रान्झॅक्शन नंबर खूप महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन बिल पेमेंट केलेले आहे. आता प्रिंट रिसीट या बटनवरती क्लिक करून आपण ही रिसीट प्रिंट करतो. यासाठी आपल्याला प्रिंट असा डायलॉग बॉक्स दिसतो व यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटर्स आपल्याला दिसतात. हवा असलेला प्रिंटर सिलेक्ट करून प्रिंट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण हे ठराविक डॉक्युमेंट किंवा हे ठराविक रिसीट प्रिंट करू शकतो. अशा प्रकारे आपण एक ऑनलाईन पेमेंट केलेले आहे. आता मी क्लोज या बटनवरती क्लिक करणार आहे त्यामुळे हे ठराविक वेबपेज क्लोज होणार आहे. मला विचारले आहे द वेबपेज यू आर व्हिविंग इज ट्राईंग टू क्लोज द टॅब, डू यू वॉन्ट टू क्लोज दिस टॅब. नो या बटनवरती क्लिक करून मी हे कॅन्सल करणार आहे. आता व्ह्यू अँड पे युअर करंट बिल्स यावरती परत गेल्यानंतर इथे काय होतंय ते लक्ष द्या. आता इथे आपल्याला मेसेज येतो बिल पेड ऑनलाईन ऑन 21 डिसेंबर 2011, म्हणजे 170 रुपयाचं जे बिल आहे ते आपण ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी आपण पाहिलेच की आपण 2-3 प्रकारे करू शकतो. एक तर क्रेडिट कार्ड वापरून किंवा डेबिट कार्ड वापरून किंवा कॅश कार्ड वापरून किंवा ऑनलाईन बँकिंग वापरून अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. धन्यवाद.